बातमी समोर येत आहे। कासरोडवरील योतेश्वर घाटात शीतल पाटोळे वय वर्ष 17 राहणार संभाजीनगर या मुलीचा मृतदेह खोल दरीत आढळला असून तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। ते बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे। या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे। दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत।